जय माता दी, जय जगदंबा, नमो आदेश। मी वनिता अरुण मोरे, मुंबई। आज मला माझ्या उपासना शिबिराचा अनुभव इथे सगळ्यांसमोर शेअर करायचा आहे, तर हेच मी सांगण्यासाठी आज इथे बोलते आहे। तर श्री मुकुंद आंधळे यांचा व्हिडिओ मी यूट्यूबला बघितला होता आणि त्याच्यानंतरच मला इच्छा झाली की आपणही यांच्याकडून मार्गदर्शन घ्यायला हवे। तर मी उपासना शिबिर करून गेले आणि त्याचा मला अतिशय चांगला अनुभव आला, मला खूप जास्त फरक पडला। प्रत्येक दिवस माझ्यासाठी नवीन येत गेला त्यासाठी। त्याचबरोबर माझा लहान मुलगा नितेश हा प्रचंड घाबरा होता, त्याला सगळ्या गोष्टींची भीती वाटायची, प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टींना तो कधीच एकटा राहत नव्हता। तर ज्या वेळेला उपासना शिबिर केलं त्याचा पूर्वी हा विश्वास नव्हता की शिबिर करून भीती जाऊ शकते, हे त्याला पटत नव्हतं। पण ज्या वेळेला इथे आम्ही उपासना शिबिर घेतली, गुरुजींनी लाईव त्याच्यामध्ये त्यांना आशीर्वाद दिला, शुभेच्छा दिल्या, आणि त्या क्षणापासून, म्हणजे तो दिवसही नाही मी म्हणणार, की त्या क्षणापासून त्याची भीती पूर्णपणे निघून गेली। म्हणजे इतकी निघून गेली की आम्ही जाताना ज्या वेळेला बसने गेलो तेव्हा तो एकटा वेगळा बसला, जो तो घरा माझ्या बाजूला सोडून म्हणजे काही अंतरावर पण राहत नव्हता, तो पूर्ण दुसऱ्या सीटवर बसला, रात्रभर प्रवास केला, एकटा बसला। आणि त्यानंतरही घरी गेल्यानंतर आम्हा अशा बऱ्याचशाच घटना घडल्या की ज्याच्यात खरोखर साध्या माणसाला सुद्धा भीती वाटू शकते, पण त्याही ह्याच्यामध्ये तो अजिबात घाबरला नाही। हा मला आलेला खूप चांगला आणि अतिशय सुंदर अनुभव आहे। आणि त्याच्यानंतरही पुढच्या माझ्या आम्ही 2 ते 3 वेळा, आणि तो आता स्वतःहून यायची त्याची इच्छा असते, तर आम्ही दुसऱ्यांदा पुन्हा आलेलो आहोत इकडे। तर मी सगळ्यांनाच हेच निवेदन करेल की प्रत्येकाने ह्यावर, म्हणजे आजच्याही काळामध्ये असं कोणी म्हणून की उपासना शिबिराने काय होतं आहे तर असं नाही आहे, हा आमचा स्वतःचा अनुभव आहे। ह्याने 100% काय, मी तर म्हणेल 1000% तुम्ही जर विश्वास ठेवला तर तुम्हाला नक्कीच ह्याचा फायदा होतोच होतो, आणि अर्धे नाही 90% प्रश्न तर उपासनेतूनच सुटतात, पुढचे प्रश्न आपल्या विश्वासावर आहे। तर मी असंच सगळ्यांना आवाहन करेल की तुम्ही नक्कीच इथे देऊळगाव राजाला एकदा स्वतः भेट द्या, पर्सनली स्वतः अनुभव घ्या, इतरांनी सांगून ऐकण्यापेक्षा स्वतः इथे या, स्वतः गुरुजींकडून दीक्षा घ्या, अनुभव घ्या, आणि तुम्हाला तुमचंच कळेल की काय असतं शिबिर, म्हणजे काय असतं किंवा साधना ही काय असते। तर एवढंच मला सांगायचं आहे। जय जगदंब। नमस्कार, राहणार मी लोणावळ्याची रेखा मारुती पाळीकर। माझी जन्म 6 महिन्यापूर्वी झालेली आहे। माझ्या गुरूंनी मला चुकीचा मंत्र दिला आहे। मी त्यांना विचारलंही तर ते मला उत्तर देत नव्हते आणि फोनही उचलत नव्हते माझे। आणि एकदा मी दिवाळीमध्ये आजारी पडले म्हणून त्यांना फोन केला तर ते मला म्हणले तू 10 गुरु बघ, म्हणून मी काही बोललेही नाही त्यांना। त्याच्यानंतरून मी 2 महिन्यांनी गुरुजींचा व्हिडिओ बघितला, आंधळे गुरुजींचा। त्याच्यानंतर मी एकदा उपासना शिबिराला पण आले तर मला फरक पडला, मी खूप आजारी होते, मला खूप फरक पडला। त्याच्यानंतर 8 दिवसांनी उपासना शिबिर चालू झाल्यानंतर मला इतका फरक पडला का मला बाहेरच्या देशातली गिरायक आली। 2 वर्षाला माझे दुकान चालू नव्हतं, 10,000 पूर्ण धंदा करून गेली माझा, तर ते मी पैसे गणवाळीला दिले। आणि त्याच्यानंतर माझ्या घरामध्ये पण खूप फरक पडला आणि आता मी कालिका माताची गणमाळी केली।